साहेब नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक पंधरा दोन दोन हजार बावीस रोजी आपण शहादा तालुक्यामध्ये भोंगरा ह्या शिवारात आलो तर शेतकऱ्यांनी बाजरीवरती आपले उत्पादक वापरलं बघा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बाजरीवरती त्यांना काय रिजेट जाणवलं के साहेब नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अशोक शिवाजी पावरा अशोक शिवाजी पावरा अशोक सरांनी बाजरीवरती खूप चांगल्या प्रकारचं बाजरीचं चा हे घेतलं त्यांनी तर बाजरीवरती त्यांना काय रिजेक्ट जाणव आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की अशोक सर नमस्कार, नमस्कार। <laughs> बरं तर काय वाटलं तुम्हाला बाजरीवरती पहिले वीस प्रक्रिया केली होती हा हा बीस प्रक्रिया करून मग केली बरोबर हां जर्मिनेशन चांगलं वाटलं हा हा जर्मिनेशन चांगलं वाटलं आणि बघा यांचं जर्मिनेशन चांगलं वाटलं आणि फुटवं तुम्ही म्हणत होता की हे दाखवू शकता का किती किती फुटवे आहे एका झाडांना <coughs> मोदय म्हणजे बघा एका झाडांना आठ ते दहा ना हे बघा खूप झाडांचं हे बघू शकतो आपण हे बघा खूप चांगल्या आणि याचे पानं पण चवडे आहेत तर आमचे शेजारी दीपक भाऊ काय वाटलं या बाजरीमध्ये बाजरी म्हणजे जे दुसऱ्याच्या शेतात राहते तिथं नाही मिळणार इथं मिळणार इथं मिळणार बघा म्हणजे याचे पानं क्वालिटी आणि फुटू शेतात कसं क्रॉप हा 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 बरोबर तसं नाही फ्रेश पानं आहे जोमदार आहे आणि खूप गर्द हिरवा आहे तर हे वापरून सर समाधानकारक वाटतं तुम्हाला हो आणि लहानपणापासून फुटवे जे राहिले हा हा पुरे था। था। हे म्हणजे लहानपणापासून ज्याचे फुटवे असतं त्याचे कणस पूर्ण निघतात वा रे वा धन्यवाद म्हणजे हे साहेबांचा अनुभव खूप चांगल्या प्रकारचं दिलं जे पहिल्यापासून फुटवा फुटलं की त्यांना कनस सगळं येतात धन्यवाद नमस्कार अभिनंदन